पाथरी तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा येथे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या वैभव फुंदे या मुलाचा विहिरीत पाय घसरून पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाळेला सुट्ट्या असल्यानं आई वडिलांना शेतीत मदत करण्यासाठी गेला असताना वैभवचा मृत्यू झाल्यानं या परिवारावर शोककळा पसरली आहे. पाथरी तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा येथे पिण्याचं पाणी आणण्यासाठी गेलेल्या वैभव शिंदे या मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी 1:30 विहिरीत पडलेला मुलगा 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री 7:30 सापडलाय. शाळेला सुट्टी असल्या कारणानं आपल्या वडिलांना शेतीत मदत म्हणून वैभव फुंदे हा सकाळी वडिलांबरोबर शेतात गेला होता. विहिरीतून पाणी शेंदत असताना पाय घसरून तो पाण्यात पडला. काही तरुणांनी विहिरीत उडी घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री 7:30 मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुलाचा मृतदेह बाहेर येताच आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित नागरिकांनीही मोठी हळहळ व्यक्त केली. वैभव फुंदे हा भूते टाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात शिकत होता. प्रतिनिधी अमोल कांकरिया, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.